देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मेला मतदान होणार आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या खासदार श्रीरंग बारणे करत आहेत. श्रीरंग बारणे यांनी 2014 आणि 2019 अशी 2 वेळा या मतदारसंघाचं निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळेला त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हॅट्रिक करण्याच्या ते तयारीत आहेत. श्रीरंग बारणे यांच्या समोर पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. संजोग वागेरे पाटील पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पिंपरी चिंचवडचं शहराध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. संजोग वागेरे पाटलांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील त्यांच्या घरात राजकारण पूर्वीपासून आहे. पिंपरी चिंचवडचं नगरसेवक पद अनेक त्यांच्या घरातील अनेकांनी भूषवले. ते सुद्धा पिंपरी चिंचवडचे महापौर होते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी संजोग वागेरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री येथे जाऊन हातात शिवबंधन बांधलं आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना मावळची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे मावळचा हा गड आपल्याकडे घेण्यासाठी पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघात जे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत त्यापैकी सर्व मतदारसंघात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून जाहीर सभा घेतल्या होत्या आणि संजोग वागेरे यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. इकडं उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वागेरेंना ताकद दिली जात असतानाच दुसरीकडे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळेल की नाही अशी चर्चा होती. खरं तर शिंदे गटामध्ये जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार गेले शिवसेनेतून त्यात श्रीरंग बारणे यांचा समावेश होता आणि 13 खासदार शिंदे यांच्यासोबत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत असताना 7-8 लोकांना 7-8 जागा मिळतील शिंदे गटाला अशी चर्चा असल्याने श्रीरंग बारणे यांची सुद्धा उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशा प्रकारची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. परंतु शिंदे गटाकडून ज्या 8 उमेदवारांची नावं जाहीर झाली ज्या 8 उमेदवारांची नावांची घोषणा झाली त्या पहिल्या यादीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचं नाव होतं आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. विविध ठिकाणी ते सध्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाचा श्रीरंग बारणे यांना विरोध होताच परंतु भारतीय जनता पक्षाचा सुद्धा श्रीरंग बारणे यांना विरोध होता. ही जागा भाजपला मिळावी भाजपच्या वाट्याला ही जागा यावी असा आग्रह भाजपकडून केला जात होता तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुद्धा तशाच प्रकारचा आग्रह केला जात होता. मावळ हा लोकसभा मतदारसंघ 6 विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. त्यापैकी 3 विधानसभा मतदारसंघ घाटमाथ्यावर आणि 3 विधानसभा मतदारसंघ खाली कोकणात आहेत म्हणजे रायगड जिल्ह्यात आहेत. आपण जर का लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा ठरवलं तर रायगड लोकसभा मतदार म्हणजे रायगड जिल्ह्यात जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत. उरणमध्ये भारतीय जनता पक्षाचेच परंतु अपक्ष निवडून आलेले महेश बालदे आमदार आहेत. तर कर्जत मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे महेंद्र थुरे आमदार आहेत. वर जर आपण घाटमाथ्यावरती गेलो तर मावळ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे सुनील शेळके आमदार आहेत. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप ज्यांचं नुकतंच वर्षभरापूर्वी निधन झालं त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आता आमदार आहेत. तर पिंपरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. त्यामुळे जर का आपण लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा जर विचार केला तर शिंदे गटाकडे एकमेव महेंद्र थुर्वे हेच आमदार आहेत. उरलेले 5ही आमदार राष्ट्रवादी आणि भाजपचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जसा विरोध केला होता तसाच विरोध भाजपनेही केला होता आणि मावळचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांना या मतदारसंघातून रणांगणात उतरवलं जावं अशा प्रकारची मागणी भाजपकडून केली जात होती. परंतु राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेगड असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल असे 3 पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहेत आणि RPI
आणि अन्य काही लहान घटक पक्षांची महायुती सध्या राज्यात आहे, त्यामुळे एकत्र बसून शेवटी ही जागा शिंदे गटाकडे गेली आणि श्रीरंग बारणे यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीरंग बारणे कामाला लागलेत आणि मावळ मतदारसंघातील भाजप असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, त्यांचा शिवसेना असेल, या प्रमुख ज्या पदाधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न दौऱ्याच्या निमित्ताने श्रीरंग बारणे गेली काही दिवस करताना आपल्याला दिसत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर 2014 श्रीरंग बारणे पहिल्यांदा खासदार झाले होते, त्यावेळेस त्यांना 512,226 इतकं मतदान झालं होतं. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी ज्यांचं नुकतंच वर्षभरापूर्वी निधन झालं, ते भाजपचे लक्ष्मण जगताप यांना यांचा तब्बल 1,57,397 मतांनी पराभव केला होता. आणि आता भाजपमध्ये असलेले म्हणजे त्यावेळेस भाजपमध्ये असलेले लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा तब्बल 1,57,397 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळेला राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर जे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते राष्ट्रवादीकडून निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्यांना केवळ 1,82,000 इतकंच मतदान झालं होतं. त्यामुळे 2014 निवडणुकीत श्रीरंग बारणे जवळजवळ 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यानंतर 2019 पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा सामोरे गेले आणि त्यांच्यासमोर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं कडवं आव्हान होतं. परंतु हे कडवं आव्हान लिलया पेलून लावत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 2,15,913 मतांनी पराभव केला, म्हणजे 1,00,000 मतं 2014 अधिक घेऊन श्रीरंग बारणे खासदार झाले होते. श्रीरंग बारणे यांना त्यावेळी 7,20,763 इतकं मतदान झालं होतं, तर पार्थ पवार यांना 5,04,750 मतांवरती समाधान मानावं लागलं होतं. 2019 निवडणुकीत खासदार झाल्यानंतर मागच्या 5 वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षात फूट पडली, एकनाथ शिंदे बाजूला झाले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत घेऊन राज्यात वेगळंच सरकार स्थापन केलं आणि राज्यातले जे शिवसेनेचे खासदार होते त्यापैकी 13 खासदार शिंदे यांच्यासोबत गेले, त्यामध्ये श्रीरंग बारणे यांचा सुद्धा समावेश आहे. श्रीरंग बारणे 2019 ज्यांच्या विरोधात लढले होते ते राष्ट्रवादीचे पार्थ पवार हे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. अजित पवार सध्या महायुतीत आहेत आणि अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. राष्ट्रवादी सुद्धा 2 भाग झाल्यानंतर अजित पवार बाजूला झाले आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेतला. सध्या त्यांच्याकडे घड्याळी निशाणी सुद्धा आहे आणि पक्षाचं अधिकृत म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना अधिकृत मान्यता दिलेली आहे राष्ट्रवादी पक्ष म्हणून. ज्या अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात पार्थ श्रीरंग बारणे 2019 निवडणूक लढले होते तोच राष्ट्रवादी पक्ष आता सध्या श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. राष्ट्रवादीची जी काय ताकद आहे, म्हणजे जर का आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कर्जत असेल, मावळ असेल आणि चिंचवड असेल, या 3 ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे आणि उरलेल्या मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीचं चांगलं नेटवर्क आहे. या 6 विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीरंग बारणे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी ताकद लावणार आहेत. एकीकडे राष्ट्रवादीच्या लोकांनी पाठिंबा दिलेला असताना भारतीय जनता पक्ष सुद्धा सध्या म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी आग्रही भूमिका होती ती त्यांनी मागे घेतली आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी किंवा नरेंद्र मोदी म्हणजे इथला जो कोणी खासदार निवडून जाईल तो नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणार आहे, त्यामुळे भाजपने सुद्धा 2 पावलं मागे आहेत. बारणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि श्रीरंग बारणे यांच्या मार्गातील सगळे अडथळे आता सध्या दूर झाले. श्रीरंग बारणे सध्या लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फिरताना दिसत आहेत. असं असताना श्रीरंग बारणे हेच आपल्यासमोर उमेदवार असतील हे गृहित धरून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढताना दिसत आहेत. अगदी उरण पनवेल कर्जत वरचा घाटमाथ्यावरचा मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल अशा 6 विधानसभा मतदारसंघात मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांचे झंझावाती दौरे सध्या सुरू आहेत. लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाहीर सभा झाल्या आणि त्यातून संजोग वाघेरे पाटील यांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला. संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने कडवं आव्हान पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांच्या समोर उभं ठाकले. संजोग वाघेरे पाटील शांत संयमी स्वभावाचे आहेत
आणि त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, असे पक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि उद्धव ठाकरे गटाची सगळी ताकद त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे एक कडवं आव्हान, चॅलेंजिंग रोल ते सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने निभावताना दिसत आहेत आणि श्रीरंग वारणे आणि संजीव वाघरपट यांच्यात या मतदारसंघात थेट लढत अपेक्षित आहे. जर का लोकसभेचा आपण विचार केला तर श्रीरंग वारणे यांचं पारडं माहितीच्या बाजूने जड आहे, कारण जे काही सहा आमदार आहेत ते सगळेच्या सगळे माहितीचे आहेत. शिंदे गटाची म्हणजे शिंदे गटाची ताकद जरी मर्यादित असली किंवा शिंदे गटाचा जरी एकच आमदार असला तरी भाजप आणि मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष यांचे जे काही आमदार आहेत त्यांची जी ताकद आहे ती श्रीरंग वारणे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्यामुळे संजीव वाघरे पाटील यांची ताकद तुलनेने जर का विचार केला तर कमी दिसते. अर्थात लोकसभेला मतदान कसं होईल, लोक कोणाला मतदान देतील, संजीव वाघरे पाटील लोकांच्या समोर कसं जात आहेत, श्रीरंग वारणे यांच्याविषयी, कारण श्रीरंग वारणे गेली 10 वर्षे खासदार आहेत, श्रीरंग वारणे यांनी लोकसभा मतदारसंघात विकास कामच केले नाहीत, अशा प्रकारचा आरोप, अशा प्रकारचा दावा संजीव वाघरे पाटील यांच्याकडून विविध ठिकाणी केला जातोय, तशा प्रकारचे आरोप त्यांच्याकडून होत आहेत. असं असताना 10 वर्षे असलेल्या विद्यमान खासदाराच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जात असलेले संजीव वाघरे पाटील जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. तर मी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत, माझ्या वचननाम्यात सगळं आहे, मी वचननामा जे शब्द मतदारांना दिले होते निवडणुकीला सामोरे जाताना ते सगळे शब्द मी पूर्ण केले, अशा प्रकारचा दावा श्रीरंग वारणे यांच्याकडून केला जातोय. त्यामुळं या मतदारसंघातील लढत तुल्यबळ अशीच होणार आहे निश्चित. परंतु लोकसभा मतदारसंघात जर का आपण विचार केला तर महायुतीकडे जे 6 च्या 6 मतदारसंघ त्यांच्या ताब्यात असल्यामुळे श्रीरंग वारणे यांचं पारडं तुलनेने जड आपल्याला दिसते. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात संजीव वाघरे पाटील यांनी गेली काही जो काही झंझावाती प्रचार केला किंवा ज्या पद्धतीने ते सर्वसामान्यांच्या गाठी भेटी घेत आहेत, ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील, कामाला लागलेत, मावळचा गड कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं अशा भावनेने ते काम करतायत, त्यामुळे संजीव वाघरे पाटील यांना सुद्धा चांगली संधी आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही. आता याच्यामध्ये एक गमतीचा भाग असा आहे की ज्या पार्थ पवार यांच्या विरोधात श्रीरंग वारणे यांनी निवडणूक लढवली तो राष्ट्रवादी पक्ष श्रीरंग वारणे यांना मतदान करणार आहे आणि राजकारण राज्यातलं राजकारण बदलल्यानंतर खरं तर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात तर संघर्ष या दोन पक्षांमध्ये होता, परंतु असं असलं तरी पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश मानून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना श्रीरंग वारणे यांच्यासाठी काम करावं लागणार आहे. दुसरी एक यातली महत्वाची गोष्ट अशी की 2014 निवडणुकीत ज्या लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात श्रीरंग वारणे यांनी निवडणूक लढवली होती त्या लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी सध्या पिंपरीच्या आमदार आहेत आणि पिंपरीतले भाजपचे कार्यकर्ते अर्थात त्यावेळेस लक्ष्मण जगताप आणि शेका पक्षाकडून निवडणूक लढवली होती. लक्ष्मण जगताप यांचा सुद्धा प्रवास राष्ट्रवादी, शेका पक्ष आणि भाजप असा झाला. परंतु ज्यावेळेस त्यांनी शेका पक्षाकडून निवडणूक लढवली त्यावेळेस वारणे निवडून आले होते आणि त्या दोघांमध्ये अगदी कट्टर संघर्ष राजकीय असेल संघर्ष त्यावेळेस पाहायला मिळत होता. अर्थात कर्जतला वारणे जेव्हा आले होते वारणे यांनी हे बोलून दाखवलं होतं की लक्ष्मण जगताप आणि आमच्यात खूप वाद होते, खूप संघर्ष होता, परंतु तो संघर्ष आता राहिला नाही. लक्ष्मण जगताप सध्या आहेत नाही, त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आमदार आहेत, परंतु ज्या भाजप म्हणजे ज्या लक्ष्मण जगतापांच्या विरोधात श्रीरंग वारणे यांनी निवडणूक लढवली होती त्या लक्ष्मण जगतापांचे कार्यकर्ते सहकारी आता वारणे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी मदत करणार आहेत, मतदान करणार आहेत. या सगळ्या बाबी पाहता वारणेंची बाजू यासाठी जड दिसते की विधानसभेचे 6 आमदार त्यांच्या सोबत आहेत, त्या तुलनेत संजीव वाघरे पाटील यांची जी यांच्याकडे यांच्या पक्षाकडे एकही आमदार या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त यांनी 10 वर्ष लोकसभा सदस्य म्हणून काम केले आणि संजीव वाघरे पाटील यांची पाटील यांची जी पाठी आहे ती कोरी आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करताना श्रीरंग वारणे यांना संजीव वाघरे पाटील यांच्यावरती आरोप करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही. तर दुसरीकडे संजीव वाघरे पाटील मात्र 10 वर्ष श्रीरंग वारणे यांनी काहीच काम केलं नाही, केवळ ते लोकांच्या संपर्कात राहिले अशा प्रकारचा आरोप करताना दिसतात. त्यामुळे या मतदारसंघाकडे तसं राज्याचं लक्ष आहे, कारण संजीव वाघरे पाटील ज्या शिवसेनेकडनं म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढत आहेत त्याच शिवसेनेकडून श्रीरंग वारणे खासदार होते आणि दोन भाग झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना सोडून श्रीरंग वारणे श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते. त्यामुळे वारणे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष
पूर्ण ताकद लावून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे श्रीरंग वारणे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक म्हणे तितकी सोपी नाहीये. अर्थात श्रीरंग वारणे यांचा दावा आहे की मागच्या पेक्षा जास्त मताने, मागच्या वेळेस 2.5 लाख मताने ते खासदार झाले होते, मी त्याच्यापेक्षा जास्त मताने 3-1 लाख मतादेखील घेऊन मी विजय होईल असा दावा वारणे यांच्याकडून केला जातोय. हा दावा कितपत खरा ठरतोय, नेमकी लढत कशी होतीये, श्रीरंग वारणे तिसऱ्यांदा खासदार होत आहेत का, त्यांची हॅट्रिक पूर्ण होतीये का, किंवा जे संजीव वाघेरे पाटील जे निवडणुकीला सामोरे जात आहेत ते श्रीरंग वारणे यांना चितपट करून लोकसभेत जातात का याची उत्सुकता आहे. या सर्वावरती शिक्कामोर्तब मावळ लोकसभेतील मतदार करणार आहेत आणि मावळचं मतदान 13 मेला होत आहे. 13 मेला मतदार झाल्यानंतर 4 जूनला निकाल लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला मावळमध्ये नक्की काय होणार आहे, कोण खासदार होतोय याची वाट पाहावी लागणार आहे.